नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। बेळंकी नगरीमध्ये श्लोक ज्यूस सेंटरचे झाले उद्घाटन। शिरा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी वर्ग पारंपरिक बांबूच्या कामट्यापासून बनवलेल्या टोपल्यामध्ये धान्य साठवून ठेवत आहेत। इचलकरंजी नगरपालिका प्रवेशद्वार कमानीचे बांधकाम निकृष्ट, अखिल भारतीय मराठा महासंघ। जत तालुक्यात आणखी एका भारतीय स्टेट बँकेच्या शाखेची गरज, दिनकर पतंगे। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। बेळंकी नगरीमध्ये श्लोक ज्यूस सेंटरचे झाले उद्घाटन। बेळंकी तालुका मिरज येथे श्री संदीप कुमार यांनी येथील मुख्य चौकात सोसायटीच्या गळ्यामध्ये श्लोक ज्यूस सेंटर या नावाने आज नव्याने सुरुवात केली आहे। आतापर्यंत बेळंकी येथील चौकात फक्त उसाचा रस थंड पेय म्हणून मिळत होता, परंतु कुमार यांनी एकाच दुकानात अनेक प्रकारचे थंड पेय मिळण्याची सोय केली आहे। या ज्यूस सेंटरमध्ये आधुनिक पद्धतीच्या मशीनद्वारे काढलेला ताजा उसाचा रस मिळणार असून त्याशिवाय अनेक प्रकारच्या फळांचे रस म्हणजेच ज्यूस तसेच लस्सी, मठ्ठा व मसालेदार ताक सुद्धा मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे फर्मचे मालक श्री संदीप कुंभार यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी संदीप कुंभार, आज बेळंकी नगरीमध्ये श्लोक ज्यूस सेंटरचे उद्घाटन केलेलं आहे। त्यामुळे ग्राहकांना, तेथील परिसरातील नागरिकांना कमी वेळेमध्ये लवकरात लवकर चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट क्वालिटीचा ज्यूस देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी, परिसरातील सर्व ग्रामस्थांनी एक वेळ अवश्य भेट देऊन पाहत, तसेच त्याबरोबर आम्ही सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, सर्व फळांचे ज्यूस इथे लवकरात लवकर कमी वेळेत आम्ही त्यांना पोहोच करू, अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। शिरा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी वर्ग पारंपरिक बांबूच्या कामटापासून बनवलेल्या टोपल्यामध्ये धान्य साठवून ठेवत आहेत। शिरा डोंगरी तालुक्यामध्ये अजून देखील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांचा धान्य साठवून ठेवण्यासाठी वापर करत आहेत। शिरा तालुक्यातील चांदोली परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते। सध्याच्या यांत्रिक युगात धान्य साठवून ठेवण्यासाठी बाजारामध्ये पत्र्यांचे तसेच प्लॅस्टिकचे हौद विक्रीसाठी आले आहेत, परंतु पारंपरिक बांबूपासून बनवलेल्या टोपल्यामध्येच येथील शेतकरी वर्ग धान्य साठवून ठेवत आहेत। हीच टोपली 2 पोती, 4 पोती, 5 पोती धान्य मिळेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कारागिराकडून बनवून घेतली आहे। ग्रामीण भागात कामटापासून बनवलेल्या टोपल्यांचा सर्रास वापर शेतकरी वर्ग करताना दिसत आहेत, अशी माहिती शेतकरी मराठीचे शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। इचलकरंजी नगरपालिका प्रवेशद्वार कमानीचे बांधकाम निकृष्ट, अखिल भारतीय मराठा महासंघ। इचलकरंजी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार कमानीचे काम अत्यंत संतगतीने व निकृष्ट पद्धतीने असल्याचे व शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर नवीन मेघडमरी लवकरात लवकर बसवावी यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी नगराध्यक्ष अलकास्वामी व मक्तेदार तराळे यांना घेराव घालून जाब विचारला। तसेच सदरचे काम तातडीने चालू करून उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे, अन्यथा मराठा महासंघाच्या वतीने नगरपालिकेच्या इमारतीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहर अध्यक्ष संतोष सावंत यांनी दिला आहे। यावेळी जिल्हा संघटक अरविंद माने, तालुका उपाध्यक्ष नितीन पाटील, शरद भोसले, काशीनाथ बावडेकर, सागर जाधव, विनायक चौगले, दीपक संत, प्रीतम कोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। जत तालुक्यात आणखी एका भारतीय स्टेट बँकेच्या शाखेची गरज, दिनकर पतंगे। जत तालुका हा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका आहे। हा तालुका विस्ताराने पण मोठा आहे। या तालुक्यात 123 गावे असून 25-30 वाड्या वस्त्या आहेत। जत शहरात आणि जत तालुक्यात भारतीय स्टेट बँकेची एक शाखा आहे। ही शाखा मंगळवार पेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे। या बँकेच्या आसपास दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही। तसेच बँकेच्या वेळेत म्हणजे सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खातेदारांना बँकेच्या बाहेरच उन्हामध्ये थांबावे लागते। तसेच पावसाळ्यात देखील अडचण येते, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे फारच हाल होतात। जत शहरात तालुक्याच्या ठिकाणी आणखी एका भारतीय स्टेट बँकेच्या शाखेची गरज आहे। जर आणखी एक शाखा सुरू झाल्यास अनेक खातेदारांची सोय होणार आहे, त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण कमी होणार आहे। ही बाब लक्षात घेऊन श्री दिनकर पतंगे, महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष यांनी माननीय श्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात असल्याचे सांगितले। जत तालुक्यातील कामगार सेना नेहमीच विकासाचे समाजकारण करीत असल्याचे पतंगे यांनी सांगितले, अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।